जर आपल्याला मान पाहिजे तर मान द्यावं लागतं, धन पाहिजे तर धन खर्चावं लागतं. तर हीच प्रगतीची निशाणी आहे, हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे. कापसाचा शेतकरी खूपच दुखी आहे, खूपच हताश झालेला आहे की कापसाच्या शेतीमध्ये दुसरा काय पर्याय असेल तर मी आता सोडतो. सोयाबीनची तुम्ही शेती करता कारण त्याच्यामध्ये तितका नफा नाही आहे पण नुकसान पण कमी आहे. ही विदर्भची आजची स्थिती आहे. तुमची कमी असेल आणि दुसऱ्या ठिकाणी जास्त असेल कारण तुमच्याकडे थोडी पाण्याची सोय आहे आणि यावर्षी पाऊस विदर्भमध्ये चांगला झालेला आहे, वेळेवर झालेला आहे, तर ही एक चांगली गोष्ट आहे. पण कापसाला पांढरं सोनं म्हणतात हो की नाही, हो की नाही, हो की नाही, का म्हणतात? म्हणतात हे सर्वांना ठाऊक आहे. सर्व आम्ही भरतायत की हो, बरोबर आहे. कापूस पांढरा सोना आहे, का म्हणतात? नगदी पीक आहे, व्हेरी गुड. एक यंगस्टरकडून हा उत्तर भेटणं खूप संतोषजनक आहे आमच्यासाठी की तुम्ही ॲक्सेप्ट करता की कापूस एक नगदी पीक आहे आणि ही आजचा फक्त आजची स्थिती नाही आहे. भारतामध्ये कापसाचा लेखी इतिहास 7000 वर्षाचा आहे. 7000 वर्षा अगोदर पण आपण कापसाची शेती करीत होतो. जे आपले वडील होते 2000-3200 वर्ष अगोदर, त्यांनी पण कापसाची शेती केली. तर त्यांचा मुलांनी पण जर ती शेती केली तर त्याच्यामध्ये काहीतरी त्यांना भेटत असेल. 7000 वर्ष कोणताही व्यवसाय असंही असंच टिकत नाही आहे. म्हणजे कापसाच्या शेतीमध्ये पैसे नाही आहे हे 10-20-50 वर्षाची गोष्ट असू शकते, पण 7000 वर्षाचा इतिहास दाखवतो की कापसाच्या शेतीमध्ये पैसे होते आणि अजून पण खूप असे लोक आहेत, शेतकरी आहेत, ते कापसाच्या शेतीमध्ये नफा जास्त पैसे मिळवून राहिले आहेत आणि ते अजून वाढवत आहेत ती शेती. 120 लाख हेक्टरमध्ये भारतामध्ये कापसाची शेती होते. जगामध्ये कुठेही होत नाही एका एरियामध्ये. जितकी शेती महाराष्ट्रामध्ये होते 40 लाख हेक्टरमध्ये, तितकी शेती सर्व चीनमध्ये होते. एक राज्याची शेती आणि एक देश चीन भारतापेक्षा 6 गुणा मोठा देश आहे तरी पण, आणि महाराष्ट्र भारताचा फक्त एक राज्य आहे. तर तितका एरियामध्ये आपण शेती करतो तर आपलं उत्पन्न काय आहे? उत्पन्न जे आहे ते जगाच्या जे प्रमाण आहे त्याच्या हिशेबाने आपण बरोबर आहोत की जास्त आहोत की कमी आहोत? भारतामध्ये उत्पादन कापसाचा हेक्टरीला 500 ते 550 किलो प्रति हेक्टर आहे. हा एक ॲव्हरेज सांगतो तुम्हाला 7-8 वर्षाचा. 2003 मध्ये 275 ते 300 किलो प्रति हेक्टर होता. 2009 पर्यंत 575 झाला, पण त्याचा नंतर वाढलेला नाही आहे 8-9 वर्षात. आणि महाराष्ट्रामध्ये किमान भारताचा सर्वात कमी उत्पादन घेतला जातो. महाराष्ट्राचं उत्पादन 350-400 किलो प्रति हेक्टर आहे. गुजरातचा 650 आहे, पंजाब 700 आहे. आणि आत्ता नुकता 3 वर्षा अगोदर शेती सुरू झालेल्या अशा राजस्थानचा भिलवारा जिल्ह्यात 900 किलो प्रति हेक्टर उत्पादन आता तिकडे शेतकरी घेत आहे. तिकडे काय जास्त पाऊस होत नाही आहे, राजस्थानची परिस्थिती तुम्हाला सर्वांना ठाऊक असेल. पण उत्पादन महाराष्ट्रापेक्षा दुप्पट. तर असं ते काय करीत आहे? तर आमचा जे उद्देश आहे कॉटन गुरु प्रदर्शन खेत हे प्रकल्प जे आम्ही सुरू केलेलं आहे त्याचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं, गुणवत्तामध्ये सुधार व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कापसाच्या शेतीमध्ये नफा मिळायलाच पाहिजे. हे 3 उद्देश आमचे आहेत. तर तुम्ही आज ज्या ज्या लोकांनी रजिस्टर केलं आहे या प्रकल्पामध्ये त्यांना ती माहिती नेहमी आम्ही देऊ. ज्यांनी नाही केलं ते पण करून घ्या तुम्ही रजिस्ट्रेशन काउंटरवर. आज रजिस्टर तुम्हाला एक स्पेशल स्टेटस एक कार्ड दिला जाईल.
तुम्हाला व्हाट्सअप ग्रुपमध्ये मी ॲड करू, अमृत रावांची तुम्हाला वाणी आणि त्यांचं मार्गदर्शन रेग्युलर भेटत राहणार त्याच्यामध्ये. आणि काय पण नवीन रोग आला कापसामध्ये, काय पण नवीन संशोधन झालं किंवा भारतामध्ये बाजाराची काय परिस्थिती आहे कापसाची, ते पण आम्ही सांगू त्याच्यावर तुम्हाला. तर प्रथम तुमचं लक्ष आणि एकदम अर्जुनसारखा लक्ष असलं पाहिजे उत्पादन. जर तुम्ही उत्पादनमध्ये वाढ नाही करू शकला तर कापसाच्या शेतीमध्ये जगणं अवघड आहे, मी तर म्हणेल की अशक्य आहे. 400 किलो प्रति हेक्टरचा उत्पादन खूपच कमी आहे. इकडे आम्ही विचारलं तर बागायती जमीनमध्ये विदर्भमध्ये 7 ते 10 क्विंटल प्रति एकरता आउटन घेत आहे. तर आमच्यामध्ये एक असे शेतकरी आहे विदर्भचे, जे आमचं संगती आहे कॉटन गुरु प्रदर्शन प्रकल्पमध्ये, जे 50 क्विंटल प्रति हेक्टर घेत आहे. 50 क्विंटल कोणाला म्हणतात? एका झाडामध्ये किती बोंद असणार, त्या बोंदाचं वजन काय असणार, त्याची कल्पना तरी करा. तुम्ही पण ते मिळू शकणार. त्यांनी पण खूप प्रयोग केले शेतात आणि नंतर या परिस्थिती आले. पण ते आपलं मध्ये राहत आहे, आंबोडामध्ये, विदर्भमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि आता आज आपल्या समोर आहेत. असे खूपच शेतकरी आहेत भारतामध्ये ते 30-35 क्विंटलचा एक ॲव्हरेज उत्पादन घेत आहे. तर आपल्याला 7 आणि 10 मध्ये समाधान का घ्यावा? तर उत्पादन वाढवणं हे तर कंपल्सरी आहे जर आपल्याला कापसाच्या शेतीमध्ये प्रगती करायची असेल तर. एक लक्ष तुमच्यात त्याच्यावर असलं पाहिजे, म्हणजे एक डोळा उत्पादनवर असला पाहिजे आणि दुसरा डोळा तुमचा असला पाहिजे गुणवत्ता आणि भाववर, की कापसाची गुणवत्ता काय आहे. आता तुम्ही यावर्षी जर वाचलं असेल तर सरकारने हमी भाव वाढवलेले आहे, हो की नाही? काय आहे नवीन हमी भाव कापसाचे? 5,200 पासून 5,450. सर्व शेतकऱ्यांना हे ठाऊक आहे का? हो म्हणाल तर मी अजून प्रश्न विचारेल तुम्हाला. तुम्हाला ठाऊक आहे सर कापसाची हात, हो की नाही? कापसाचे हमी भाव काय आहे ऐकले? 5,150 बरोबर म्हणाल. 5,150 आणि 5,450. मागच्या वर्षी काय होते? सरकारने वाढवले की कमी केले? किती वाढवले एक ॲव्हरेज? 1,000 ते 1,100 रुपये, 26 ते 28% कापसाच्या हमीभावमध्ये वाढ झालेली आहे. आणि हे गॅझेट बाहेर पडलेले आहे, म्हणजे हे विचारणार नाही आहे, हा नियम बनलेला आहे. आणि भारताचा इतिहास आहे 70 वर्षाचा, की एखाद्या वेळी जर MSP हमी भाव जर डिक्लेअर झाले तर ते परत घेतले नाही कोणत्याही सरकारने, ते कमी केलेलं नाही आहे. म्हणजे ते शेतकरी जे आपले आमचे मित्र आणि भाऊ बंधू म्हणत होते की 6,000 ते भाव झाले पाहिजे, आता त्याच्यापेक्षा खूप जवळ आलेलो आहोत आपण. 5,450 रुपये 29 मिलीमीटरचा वर्ता जर तुमचा कापूस असेल तर तुम्हाला त्याचे ते भाव भेटू शकतात. आणि 5,150 रुपये 28-28.5 मिलीमीटर, त्यात हे बेस काय आहे त्याचा? गुणवत्ता. तुमचा मालाची गुणवत्ता काय आहे? तुम्हाला माल विकण्या अगोदर त्याची आठवण असली पाहिजे. तुम्ही विकल्यानंतर काय पण जाणीव घेतली तर ते काहीच कामाचे नाही तुमच्यासाठी. तुमच्या घरी जे कापूस आहे त्याची काय गुणवत्ता आहे हे कळणं इतकं अवघड नाही आहे. आमची कार्यशाळा असते त्याच्यासाठी आणि ते निःशुल्क आहे, त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. तर आम्ही तुम्हाला शिकवू की हँड ग्रेडिंग कशी केली जाते कापसाची आणि तशी गुणवत्ता काढता कशी येते तुम्हाला. तर हे अवघड नाही आहे, पण हे तुम्ही नाही केलं तर तुमचं जगणं अवघड आहे. नंतर तुम्ही रडणार की मला फक्त 5,000 ते भेटले, मला फक्त 51,000 भाव भेटले आणि त्या दुसऱ्या शेतकऱ्याला काहीच नसताना 55,000 भाव भेटले. आपले जिनर इकडे आहेत, ओमजी दालिया आहेत, प्रणवजी आहेत, तुम्ही त्यांना विचारा की तुम्ही का आम्हाला भाव देणार.
आम्ही तुमचे मित्र आहोत म्हणून देणार की आम्ही तुमचे नातेवाईक आहोत म्हणून देणार? असे काय आहे का उंगी? माल पाहून देणार, आपल्याला नाही बघणार ते. तुम्ही नाही आलात तरी पण ते भाव देणार. तर मालाची गुणवत्ता काय तसे भाव म्हणते ते माल स्वतः बोलला पाहिजे की माझी गुणवत्ता ही आहे तर माझा भाव हा असणार. 5150 आणि 5450 किती फरक आहे? 300 रुपये प्रति क्विंटल. पण बेसिक फरक किती आहे? फक्त 1 मिलीमीटर. आता ना कोणी दाखवू शकेल का मला 1 मिलीमीटर किती असते ते? नाही दाखवू शकत आपण. पण 1 मिलीमीटरचा फरक 300 रुपये प्रति क्विंटलचा आहे. तुम्हाला ठाऊक आहे का तुमचा माल किती मिलीमीटरचा आहे? पण हे तुम्ही शिकू शकता आणि वेळ नाही लागत त्याच्यासाठी. हे तुम्ही शिकून जर बाजारात गेले, गुणवत्ताचा रिपोर्ट एक काढून गेले, टेस्ट रिपोर्ट काढून गेले आणि जेनरला जर दाखवले साहेब माझा हा टेस्ट रिपोर्ट आहे, फक्त 100-150 रुपये लागतात टेस्ट रिपोर्टसाठी, तर तुम्ही एक ग्रुप बनवा, क्लस्टर बनवा, घट बनवा, FPO बनवा आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक कलेक्टिव्ह टेस्टिंग करा. 100-150 रुपये हे काय खर्च नाही आहे. 10,000, 20,000 आणि 2,00,000 रुपये मालाचा. आणि ते रिपोर्ट त्या जेनरला द्या, साहेब हा आमचा रिपोर्ट आहे, हा आमचा बियाणं आम्ही वापरलेला आहे आणि हा आमचा उत्पादन आहे, तर याच्यावर तुम्ही आम्हाला काय मदत करू शकाल? ही हे सीझनच्या अगोदर माल विकण्या अगोदर वेचणी झाल्यानंतर तुम्ही जिनरला विचारलं पाहिजे. पण आपण जिनरकडे पोचत नाही. मॅक्सिमम शेतकरी व्यापाऱ्याला विकतात, आडतीयाला विकतात, दलालला विकतात. ते तुम्ही विका, पण त्याचा तुम्ही मोल तरी जाणून घ्या आणि मिळवून घ्या त्याचं अगोदर. आणि हे तुम्ही जर त्याची जाणीव अगोदर गेली तर तुम्हाला घेतली तर 5150 नाही, तुम्हाला 5450 भेटणार. कारण की जिनरला त्याला जे पाहिजे ते कापूस भेटणार. ते विदेशमध्ये माल पाठवतात, मोठमोठ्या फॅक्टरीमध्ये सूत घेण्यामध्ये माल देतात, तर त्यांचं रिस्क पण खूप आहे. आपली शेती 2-5 लाख रुपयामध्ये होते, ही जे तुम्ही फॅक्टरी बघतायत ही 5-7-10 करोड रुपये लागतात त्याच्यासाठी. आणि यांचा जे माल जातो सूत गिणण्यामध्ये ते 50-100 करोड रुपयाची फॅक्टरी असते, तर त्यांचा रिस्क खूप जास्त आहे. पण जर गुणवत्ता चांगली असेल तर त्यांना पैसे द्यायला काही पण प्रॉब्लेम नाही, हे मी तुम्हाला दावाने सांगू शकतो. तुम्ही एक प्रयोग तरी करून बघा. तर एक झाला उत्पादन, प्रति एकर किती घेतोय आपण, त्याच्यामध्ये वाढ झालीच पाहिजे. तर आपण 3-4 वर्षांनी तेच त्याच लेवलवर आहोत तर आपली प्रगती तर शक्य नाही, पण आपल्याला बाहेर जावं लागेल या बाजारपासून. आणि दुसरी आहे गुणवत्ता. हे दोघं जर तुम्ही एक बॅलन्स करून घेतला तर तिसरा येतो बाजारभाव. बाजारभाव 2 गोष्टींवर अवलंबून असतो. एक आहे मागणी पुरवठा, डिमांड सप्लाय. तर मार्केट काय आहे हे तुमच्या हाती नाही आहे, जिनरच्या हाती पण नाही आहे, सूत गिरण्यांच्या हाती पण नाही आहे आणि सरकारच्या हाती पण नाही आहे. भारत एक कापूस एक इंटरनॅशनल क्रॉप आहे. अमेरिकेमध्ये जर खूप वाढ झाली कापसाची तरी पण भारताचे भाव कमी होऊ शकतात. चीनची जर खूप डिमांड आली, भारतामध्ये जर डिमांड मांग नसली किंवा कमी असली ना तरी पण कापसाचे भाव वाढू शकतात. जास्त पीक झालं तर भाव कमी होतो, त्याची भीती ठेवू नका. खूप शेतकऱ्यांनी ही भीती आहे की जर उत्पादन आम्ही वाढून टाकलं तर आम्हाला भाव नाही भेटणार. तसं नसतं दादा, मांगवर असतं ते. कमी पीक झाली तरी पण तुम्हाला काय पण भावची गॅरंटी नसते जर मांग नसली तर. तर एक आहे मांग पुरवठा आणि दुसरी साईड आहे मालाची गुणवत्ता. गुणवत्ता इथे परत आली.